बेस्ट नियोजन विभागातील चंद्रकांत सांगळे त्यांना पण विचारणार आहोत. सांगा, बेस्टने काय घोषणा केलेली, विरारपासून किती बसेस सोडणार होते, कुठे सोडणार होते, आज किती सोडल्यात? विरारपासून सध्या आजच्या तारखेला इथून मालवणीला जाण्यासाठी पूर्वी 13 गाड्या होत्या, आता आजपासून आम्ही 20 गाड्या आमच्या झालेल्या वाढलेल्या आहेत. 20 गाड्या, 7-8 गाड्या वाढवल्या, त्याच्या ज्यादा गाड्या 2-4 गाड्या त्याही वाढवलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर हॉस्पिटल्स किंवा रुग्णालयासाठी ज्या गाड्या असतात त्या गाड्या सोडल्या जातात, ज्या आरक्षित ज्या गाड्या असतात इतर त्या सोडल्या जातात. आता जवळजवळ आत्ता या क्षणाला कमी किंवा 150 गाड्या आमच्या मुंबईमध्ये गेलेल्या आहेत. इथून विरारपासून किती गेले? विरारपासून 150 गाड्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये या जवळजवळ 24 गाड्या या मुंबईत मालवणी साहेब बोरली दिशेला गेलेल्या आहेत प्रवाशांसाठी. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी किती गेल्या? अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या त्या गाड्या त्या सोडून त्या ज्या 20 गाड्या आहेत त्या इतर प्रवासी त्याच्यामध्ये अत्यावश्यकमधले सुद्धा गेलेल्या आहेत. 20 गाड्या त्या आणि ज्यादा गाड्या 4 गाड्या अशा 24 गाड्या जवळपास मुंबईत गेलेल्या. सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी की आजपासून बसेस चालू झाल्यात त्यांच्यासाठी आज किती गेल्यात? त्यांच्यामध्ये जवळपास 24 गाड्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अत्यावश्यकमधले सुद्धा गेले नाही अशातला भाग नाही, त्याच्यातही गेलेला. आणि दर 20 मिनिटाला आम्ही या गाड्या इथून सोडलेल्या आहेत इथून पूर्ण. आणि प्रत्येक गाडीमध्ये 30 प्रवासी आम्ही शासनाच्या नियमानुसार 30-30 प्रवासी आम्ही सोडत आहोत. त्याच्यामध्ये उद्या 9 जून पासून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? आज ज्या बसेस सोडल्या आहेत जवळपास 1,500 लोक आलेत आणि बसेस कमी पडल्यात. आम्ही आव्हान एवढंच करू की सोशल डिस्टन्सिंग पाळा, काळजी घ्या. आपलं जर खरोखरच जाण्याची जर ज्या ठिकाणी गरज असेल तर त्याची काळजी चौकशी करून व्यवस्थित आणि त्या मार्गाने प्रवास करा, कारण सार्वजनिक याच्यामध्ये आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. आज आम्हीसुद्धा इथे पाहतो की बाबा प्रत्येकाला जाण्याची उपक्रम जाण्याची गरज आहे, तर त्याने ही काळजी घ्यावी, प्रत्येकाने काळजी घ्यावी. किती आता गर्दी वाढली तर बसेस वाढवणार का आणि कुठले रूट आहेत? नाही, मुंबईमधून इथे मालवणीला बोरलीला किंवा मालवणी मालाडपर्यंत नेऊन त्यांना आम्ही सोडतो, तिथून पुढे मग ते त्या लोकल तिथल्या सर्व्हिसप्रमाणे ते लोक जात असतात. नाही, उद्यापासून किती बसेस वाढवणार? नाही, ते उपक्रमाच्या माध्यमातून कळून जाईल आपल्याला. तसं आपण इथे आता बरेचसे लोक इकडे उभे आहेत ज्यांना बसेस मिळाल्या नाही त्यांचं, आता उद्या पण ही स्थिती असेल तर काय करणार? नाही, आम्ही उपक्रमाला त्याची कळवलेलं आहे की अशा पद्धतीने या ठिकाणी गरज आहे म्हणून. आता उपक्रम त्याचं नियोजन करेल, त्याच्यानंतर आपल्याला कळवतील. साधारण उद्या विरारपासून कुठपर्यंत बसेस जात, आज कुठेपर्यंत गेल्यात आणि उद्या कुठपर्यंत जाते? आज जशा गेला मालवणी किंवा कुलाव्यापर्यंत गेला, कुलावा आता ज्या प्रवाशांसाठी ज्या गाड्या गेल्या त्या बोरिवली मालवणीपर्यंत गेलेल्या आहेत आमच्या गाड्या, तशात उद्या त्याच असतील. पण त्याच्यात कदाचित नियोजन ज्या वेळेला होईल त्यांचं कदा वाढ करतील त्या करतील. याचे तिकिटाचे दर काय? मुंबईमध्ये इथून जाण्यासाठी त्यांना फक्त 20 रुपयां, तर परत येण्याचं असेल त्यांना इथे 50 रुपये तिकीट असेल. आज 8 जून रोजी किती लोक विरारवरनं मुंबईला गेले सर्वसामान्य प्रवासी? आज या ठिकाणावरून जवळपास 24 बस गाड्या ज्या आहेत, ज्यादा 20 गाड्या आणि 20 रेग्युलर नियमित गाड्या आणि 4 गाड्या इतर आहेत ज्यादा गाड्या गेल्या, त्या प्रत्येक गाडीमध्ये 30 प्रवासी गेले. या 30 प्रवाशांसाठी ही रांग लागलेली असते, या ठिकाणी रांग लावली जाते प्रवाशांच्या माध्यमातून. तर त्या रांगेमध्ये जे प्राधान्याने येतात, जे पहिले रांग लावतील त्यांना प्राधान्याने प्रवेश मिळतो आणि ते पटपट निघून जातात. त्याच्या व्यतिरिक्त जी लोकं राहतात त्यांना आम्ही वेळोवेळी शक्यतो जाऊन सांगत असतो की गाड्या किती गाड्या शिल्लक आहे आणि किती गाड्यांचं नियोजन आहे, त्याच्या हिशोबाने पुढचं तुम्ही नियोजन करा हे त्यांना कळवतो, म्हणजे जेणेकरून त्यांची अडचण होऊ नये आणि त्यांनी जर दुसरा मार्ग असेल तर ते निवडतील त्याच्या.